दुरुस्ती करण्यासाठी विद्युत पोलवर चढलेल्या एका झिरो वायरमॅनला विजेचा जोराचा झटका लागल्यानं तो विद्युत खांबावरून खाली पडल्यानं गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वाळूज परिसरात घडली आहे. महावितरणच्या वाळूज उपकेंद्रांतर्गत वाळूज येथील बाजार गल्लीतील विद्युत खांबावरील दुरुस्ती करण्यासाठी झिरो वायरमॅन असलेला 35 वर्षीय गणपत पटेकर हा विद्युत पोलवर चढला होता. विद्युत प्रवाह चालू असल्यानं त्याला विजेचा जोराचा धक्का बसला, त्यामुळे गणपत पटेकर हा खांबावरून अंदाजे 20 फूट खाली कोसळला आहे. या घटनेत त्याला गंभीर मार लागला असून त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.